Good morning, sir. Good morning. ओके सुरू करूया। आज आपण आठवा घटक पाहणार आहोत, वर्ग वर्गमूळ घन आणि घनमूळ। तर सर्वप्रथम एखाद्या संख्येचा वर्ग म्हणजे काय, कोण सांगतंय बघूया। संख्येचा दोन हा संख्येने त्या बरोबर, संख्येला गुणणे। त्याच संख्येला त्याच संख्येने गुणणे म्हणजे एखाद्या संख्येचा दोन वेळा केलेला गुणाकार म्हणजे त्या संख्येचा वर्ग होय। आता यापूर्वी सुद्धा आपण 30 पर्यंत वर्ग पाठ केलेले आहे, एक रिव्हिजन पहिल्या 2 मिनिटांमध्ये घेतो। सांगा, एकचा वर्ग किती? एक 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 दोनचा वर्ग चार एकचा वर्ग नऊ 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 चारचा वर्ग सोळा सोळा पाचचा वर्ग पंचवीस सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास आठचा वर्ग चौसष्ट नऊचा वर्ग एक्क्याऐंशी दहाचा वर्ग वीस नाही दिले, 10 100 पुन्हा 11चा वर्ग 121 12चा वर्ग 144 13चा वर्ग 225 16चा वर्ग 256 एकोणनव्वद आठराचा वर्ग चोवीस एकोणऐंशी वर्ग आणि 20चा वर्ग 400 आता मला सांगा किती 441 22चा वर्ग 484 हा 23चा वर्ग 529 24चा वर्ग 576 त्यानंतर 25चा वर्ग 625 वर्ग 676 त्यानंतर 27चा वर्ग
सातशे एकोणतीस. त्यानंतर 28 वर्ग 700 चौऱ्याऐंशी. 29 वर्ग 800 बरोबर 841. आणि 30 वर्ग 900. आता हे सर्वांचं वर्ग पाठ आहे, पण कधी कधी आपल्याला काय होतं, ज्याचा वर्ग पाठ नाही अशा संख्येचा वर्ग चार पर्यायामध्ये दिलेला असतो. मग त्यावेळी समजा तुम्हाला 5 वजा 57 दिलं, मग या ठिकाणी 57 चा वर्ग कसा करायचा, काय करायचं सांग तुम्हाला. 7 एकक स्थानचा अंक आहे आणि 5 दशक स्थानचा अंक आहे. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करायचा. सांगा 7 चा वर्ग किती रे? 49. मधलं 9 घेतलं यायचं आणि हातचा बाजूला कुठेतरी 4 लिहायचा. बघा आपण 2 अंकी संख्येचा वर्ग कसा करायचा हे पाहतोय. एकक स्थानी 7 हा अंक आहे, मग 7 चा वर्ग 49. 49 मधलं इथं 9 लिहिलं, हातचा 4 बाजूला लिहिला. आता एकक दशक स्थानच्या अंकाचा गुणाकार करा. 5 × 7 किती रे? 35. 35. तिची दुप्पट करा, 35 × 2 70. हातचा मिळवा 74. मधलं हे 4 लिहायचं आणि हातचा 7 बाजूला लिहायचं. आता दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करा. 5 चा वर्ग किती? 25. हातचा मिळवा 32. म्हणजे 57 चा वर्ग 3249. मग तुम्ही जरी असं जरी केलं तरी बघा तेवढं येते का नाही. 37 49 7 4 7 5 35 4 किती येणार? 39. 0 0 5 7 35 7 3 5 5 25 3 28. आता बघा हे 9 9 आणि 5 4 7 1 8 1 9 10 12 7 1 2 1 3 3249. म्हणजे 57 × 57 गुणाकार केला तरी तोच गुणाकार येतोय आणि 57 चा वर्ग आता सांगितलेल्या पद्धतीने केलं तरी 3249 असं येते. पहा आता एक थोडी वेगळी संख्या घेतो. समजा मी असं विचारलं तुम्हाला 86 चा वर्ग 84 चा वर्ग सांगा कसा करायचा होता, तुम्ही सांगायचं. 4 चा वर्ग करायचा. करायची दुप्पट 8 4 32 32 64. कित्याला 65. 5 7 6 6. 7 चा वर्ग 8 चा वर्ग 64. 64 6 70. अशा पद्धतीने 7056 हा 84 या संख्येचा काय झाला, वर्ग झाला. अशा पद्धतीने आपण वर्ग करू शकतो. आता पहा ज्या नैसर्गिक संख्या आहेत या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांना पूर्ण वर्ग संख्या असे म्हणतात. आता 1 चा वर्ग 1 मी फक्त वर्ग लिहितो. 2 चा वर्ग किती? 4. 4. 3 चा वर्ग किती? 9. 16. 16. 5 चा वर्ग 25. 7 चा वर्ग 33. 7 चा वर्ग 49. 8 चा वर्ग 64.
आता लक्ष द्या, मी काय सांगतोय. आता या सर्व संख्या ज्या आहेत यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणतो. काय म्हणतो आपण? पूर्ण वर्ग संख्या. हा, परफेक्ट स्क्वेअर नंबर्स असं इंग्रजीत म्हणतात, पूर्ण वर्ग संख्या. आता ज्या पूर्ण वर्ग संख्या आहे त्यांच्या एकक स्थानी कोणता अंक आहे? इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे, इथं एक आहे. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक हा अंक असू शकतो. त्यानंतर पुढचा अंक बघूया, इथं चार आहे, इथं चार आहे, इथं चार आहे, इथं चार आहे. म्हणजे पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी चार हा अंक असू शकतो. त्यानंतर इथं पाच आहे, इथं पण पाच आहे, म्हणजे पाच असू शकतो. त्यानंतर इथं सहा आहे, इथं सहा आहे, इथं सहा, इथं सहा, म्हणजे सहा अंक असू शकतो. त्यानंतर कुठला राहिला आता बघा, नऊ, इथं नऊ, म्हणजे नऊ सुद्धा असू शकतो. आणि इथं शून्य आहे, इथं शून्य आहे, म्हणजे शून्य सुद्धा असू शकतो. याचा अर्थ कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी शून्य, एक, चार, पाच, सहा किंवा नऊ यापैकी एखादा अंक असू शकतो. आता मग राहिलं कोणता अंक रे, कोणता अंक असू शकतो? दोन, तीन, सात, आठ. सात आणि आठ म्हणजे हे जर अंक असतील एकक स्थानी तर ती संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या नसते. आता तुम्हाला एखाद्या वेळेस काय होतं, आता अंदाजे फार मोठं देणार बघा एखाद्या संख्येचा वर्ग, हे करत बसायचं नाही. एकक स्थानचा अंक पाहायचा. एक उदाहरण घेऊया आपण, समजा असं दिलं 2349 चा वर्ग किती. आता बघा इथं काय देतील, अमुक 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 असं देणार. शेवटचा अंक बघायचा, शेवटचा अंक काय असू शकतो रे वर्ग संख्येचा. इथं एकक स्थानी नऊ आहे, म्हणजे आता तीन किंवा एकक स्थानी नऊ आहे, म्हणजे नऊचा वर्ग एक्क्याऐंशी, म्हणजे एक्क्याऐंशी एक लिहायचा, आठ म्हणजे पर्याय एक असणारा पर्याय शोधायचा. आता मग अशी सांगितलेलं, खालील पैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग असू शकते असा प्रश्न विचारला. सात, आठ, सात, दोन, तीन, एकोणपन्नास, चारशे, बावीस, 98,300, 78 आणि 98,349 अशा दिल्या. मला सांगायचं कोणती संख्या कोणत्याही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी दोन, तीन, सात, आठ हे अंक नसतात. आता इथं तीन आहे, जे ही पूर्ण वर्ग संख्या नाही. इथं दोन आहे, म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. इथं आठ आहे, म्हणजे ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या नाही. पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी नऊ असू शकते. त्यामुळे चौथ्या पर्यायातील पाच अंकी संख्या ही पूर्ण वर्ग संख्या असू शकते. पहिल्या तीन संख्या कधीही पूर्ण वर्ग संख्या असू शकत नाही. समजलं का तुम्हाला? मला सांगा पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी कोणते अंक कधीही येत नाहीत? दोन, तीन, सात, आठ यापैकी अंक कधीही येत नाही पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी. हा, त्याच पद्धतीनं जी पूर्ण वर्ग संख्या आहे त्याच्या एकक स्थानी येणारी शून्य नेहमी सम संख्येत असतात. पहा,
म्हणजे सम म्हणजे दोन शून्य असतील, किंवा दुसरी समसंख्या चार म्हणजे चार शून्य असतील, किंवा पुढची समसंख्या किती रे सहा असणार बघा. मग तीनचा वर्ग नऊ घेतला, चारचा वर्ग सोळा घेतला, पाचचा वर्ग पंचवीस घेतला. मग आता मला सांगा इथं नऊशेचं वर्गमूळ, वर्गमूळाला हे चिन्ह बरं का, नऊशेचं वर्गमूळ किती असेल रे? नऊचं वर्गमूळ आणि दोन शून्य असले की त्याचे निम शून्य करायचं तीस. आता पहा सोळाचं वर्गमूळ किती चार, आणि चार शून्याचे निम शून्य करायचं, दोन शून्य ड्रॉप करायचं. आता बघा एक दशक पाच हजार पंचवीस वर्गमूळ किती शून्य करायचं तीन, पाच हजार नऊशे असेल, एक लाख साठ हजार असेल, किंवा दोन कोटी पन्नास लाख असेल, या सर्व पूर्ण वर्ग संख्या आहेत. आता मला सांगा याच वर्गमूळ किती असेल? तीनशे तीन बरं. आता काही विद्यार्थी सांगताय, हा मग मी तीसचा दोन वेळा गुणाकार करून पाहतो. नऊ हजार येतोय, एक दोन दोन शून्य तीन त्रिक नऊ, नऊशे, नऊशेच वर्गमूळ तीस आहे, म्हणजे तीसचा वर्ग नऊशे आहे, म्हणजे नऊ हजारचा वर्गमूळ तीसशे तीस आहे. काही जणांना तीनशे सांगितलं, आपण करून बघूया तीनशे गुणिले तीनशे किती येत आहे. अगोदर मी शून्य मांडतो, किती शून्य झाले, दोन वरच दोन खालचं दोन चार, एक दोन तीन चार आणि तीन त्रिक नऊ, म्हणजे नव्वद हजार आला. नव्वद हजारचं वर्गमूळ तीस नाही पंचेचाळीस, पंचेचाळीस नाही. अरे मगाशी मी सांगितलं हे जे शून्य आहेत का नाही, एक तर दोन असावे लागतात किंवा चार किंवा सहा, म्हणजे शून्याची संख्या सम असावी लागते. आता इथं तीन शून्य आहेत, तीन ही सम संख्या आहे का मला सांगा? नाही सर, नाही. त्यामुळे याच वर्गमूळ हे नैसर्गिक संख्या येणारच नाही, याच वर्गमूळ नैसर्गिक संख्या येणार नाही, म्हणजे नऊ हजार ही पूर्ण वर्ग संख्या नाही. समजले का? दोनशे काय घेतलं, अंदाजे मी घेतो वीस एकवीसचा वर्ग नाही अगोदरचा घेतो, बारा तेरा चौदा पंधरा सोळा, दोनशे छप्पन घेतलं, त्याच्यावर एक दोन तीन चार पाच शून्य. सांगा याचा वर्ग मग किती? पूर्ण वर्ग संख्या नाहीये, पूर्ण वर्ग संख्या नाहीये, पूर्ण वर्ग संख्या नाही, कारण शून्य मोजा एक दोन तीन चार पाच, शून्य मी ज्यादा टाकतो बघा. आता बघा सहा शून्य आला, आता सांगा याचं वर्गमूळ. एक हजार, सतरा हजार, सोळा हजार, सोळा हजार, तुम्ही छप्पन च वर्गमूळ काढलं सोळा, आणि जेवढं शून्य आहे त्याच्या निम शून्य केलं. समजा इथं सहा शून्य, तर सहाच्या निम तीन शून्य केलं, म्हणजे या ठिकाणी दिलेल्या संख्येचं वर्गमूळ काय आलेलं आहे, सोळा हजार असं आलेलं आहे. सोळा हजार. हा, आता याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी असं पण विचारलं जातं, शून्य पॉइंट शून्य शून्य एक सहा या संख्येचं वर्गमूळ सांगा. शून्य शून्य पॉइंट चार आपण चेक करूया, बरोबर आहे का, बघूया. शून्य पॉइंट शून्य चार सांगितलं, बघूया चेक करू. सोळा भागिले किती रे, दशांशानंतर किती अंक आहेत मोजा, एक दोन तीन चार, चार अंक आहेत, म्हणून चार शून्य, एकावर चार शून्य घ्यायचं, त्यांना भागायचं, म्हणजे सोळा भागिले दहा हजार, बरोबर आहे का लिहिलं? हो सर.
आता हे वर्गपूर्ण दोघांना पण द्यायचं म्हणजे 16 ला वेगळं देऊया आणि खालच्या 10,000 ला वेगळं देऊया. मग मला सांगा 16 चा वर्ग म्हणजे 16 कोणाचा वर्ग आहे? चार. आता 10,000 चा वर्गमूळ करताना पहिल्यांदा या वर्गमूळ 1 घेतो आणि पुढे 4 शून्य असलं की त्याच्या निम्न म्हणजे 2 शून्य घेतो. 100 न भागायचे. मग काय करायचं, 4 च्या मागे आपण किती शून्य घेऊ शकतो आणि 2 दशांश चिन्ह डावीकडे सरायचं म्हणजे दशांश चिन्ह 0.04 असे येणार. म्हणजे याच वर्गमूळ हे एकंदरीत काय करूया, हे जे 16 आहे या 16 चं वर्गमूळ 4 मांडायचं आणि हे तर दशांशानंतर जर 4 अंक असतील तर त्याच्या निम्न अंक दशांशानंतर वर्गमूळात आलं पाहिजे म्हणजे 4 च्या निम्न 2. मग इथं वर्ग दशांशानंतर बघा 2 अंक आलेले आहेत. असं तुम्ही डायरेक्ट सुद्धा याचं उत्तर शोधू शकता. हा आता पुढे पाहूया. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग असणाऱ्या संख्येत एकक व दशक स्थानी मिळून 25 ही संख्या असते. आता हे तुम्हाला सर्वांना झालेलंच आहे. 15 चा वर्ग कसा करायचा, त्यानंतर 25 चा वर्ग कसा करायचा, 35 चा वर्ग कसा करायचा, 45 चा वर्ग कसा करायचा, या ज्या 2 अंकी संख्या आहेत त्यांच्या एकक स्थानी 5 आहे आणि एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग करायचा अतिशय सोपी अशी कृती तुम्हाला माहित असेल. एकक स्थानच्या 5 चा काय करायचा, वर्ग 25. इथं एकक स्थानच्या 5 चा वर्ग 25, इथं एकक स्थानच्या 5 चा वर्ग 25, इथं एकक स्थानच्या 5 चा वर्ग 25 आणि त्यानंतर दशक स्थानचा. आता 1 आणि त्यानंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या 2. 2 एकक 2 चा गुणाकार 2. जी क्रमवार नैसर्गिक संख्या 3, मग 2 आणि 3 चा गुणाकार 6. आणि 3 नंतरची संख्या 4, मग 3 चौक 12. 4 आणि 5 चा गुणाकार 20. आले लक्षात? हो सर. हा आता मी तुम्हाला 25 वर्ग विचारतो, सांगा किती येईल. 7,225. बरोबर. 7,225 या 5 चा वर्ग 25 लिहिला आणि इथं 8 आहे, 8 आणि त्यानंतरची क्रमवार नैसर्गिक संख्या 9 यांचा गुणाकार केला 7,225. आता आपण 3 अंकी संख्या एखादी घेऊया, समजा 115 चा वर्ग तुम्हाला विचारला. या 5 चा वर्ग 25 11 आहे, 12 12 12, चला 1 12 1 12, 13 किती आला गुणाकार, 13,200. त्याच पद्धतीनं ऋण संख्येचा वर्ग काय असतो रे, समजा ऋण 11 चा वर्ग तुम्हाला विचारला तर तुम्ही ऋण 11 गुणिले ऋण 11 वर्ग 2 वेळा गुणाकार करणार. पण ऋण संख्येचा गुणाकार धन असतो. हा 2 वेळा. 11 गुणिले 11 121. म्हणजे ऋण संख्येचा वर्ग हा धन संख्याच असतो, लक्षात ठेवा. ऋण संख्येचा वर्ग काय असतो, धन संख्या असतो, हे एक लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं समजा तुम्हाला असं विचारलं 1.7 चा वर्ग. आता दशांश चिन्ह जर नाही असं समजलं तर ती 2 अंकी संख्या तयार होते 17. मग 17 चा वर्ग किती, 290. इथं दशांश चिन्ह नंतर 1 अंक असेल तर वर्ग संख्या 2 अंक आलं पाहिजेत अशा ठिकाणी दशांश चिन्ह द्यायचं.
आता दोन दशांश नंतर अंक येण्यासाठी दशांश चिन्ह कुठे दिलं पाहिजे आपल्याला? दोन आणि आठच्या मध्ये. मध्ये दोन. आता समजा असं विचारलं तुम्हाला, दोन पॉइंट नऊचा वर्ग किती? बोला. अगोदर दशांश चिन्ह नाही असं समजा दोन अंकी संख्या तयार होईल. एकोणतीस चा वर्गमूळ किती? आठशे. आता दशांश नंतर दोन अंक आले पाहिजेत ना. आता याच्या उलट असं तुम्हाला दिलं, एखाद्या संख्येचं वर्गमूळ समजा घेतलं, 9025 चं वर्गमूळ तुम्हाला मी विचारलं काय आहे, सांगा बघू काय आहे. अशा वेळेस काय करायचं, एकक आणि दशक स्थानच्या अंकाने मिळून त्या राहणारी 25 संख्या असली का, तर 25 चं वर्गमूळ किती घ्यायचं? 5 घ्यायचं. कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्याचा गुणाकार आहे? 90. कोणत्या दोन क्रमवार नैसर्गिक संख्यांचा गुणाकार आहे? 9. मग त्यातली लहान संख्या 9 आणि 10 मध्ये लहान कोण? 9. तुमच्या किंवा काय करायचं, 90 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या कुठली बघा, 81. 81 चा वर्ग मग किती? 9. अजून एक तुम्हाला देतो, माझ्याकडे काय होतंय वेगळा एक खरं कॅल्क्युलेट पेन तुम्हाला सुटतंय का मला बघायची का नाही, थोडं घेतो एकच वयवर मी अगोदर गणित करतो. बघा, 15625 चं वर्गमूळ किती? 155. 125 सांगितलं कुणीतरी, मग काय सांगितलं होत सर? 125. बरं आपण चेक करूया. आता एकक आणि दशक स्थानच्या अंकामुळे तयार होणारी जर संख्या 25 असेल तर 25 वर्गमूळ किती घ्यायचं अगोदर? वर्गमूळ 5. आता काय करायचं, 156 उरलं, मग 156 च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती रे? 155, 154 असं माग या. तुम्हाला 12 वर्ग किती? 144. आणि 13 वर्ग किती? 156 अगोदर 169 आहे का? नाही. 156 च्या अगोदरची पूर्ण वर्ग संख्या 144. मग 144 चं वर्गमूळ घ्यायचं याच्या 12. 125 बरोबर आहे. लक्षात तुमच्या? हो सर. ओके. आता मग अशी तुम्हाला मी वर्ग करण्याची पद्धत एक सांगितलेली आहे. आता बघा दुसरी एक, समजा तुम्हाला 103 चा वर्ग विचारला तर तुम्हाला एक विस्तार सूत्र माहित असेल बघा, ए अधिक बी चा वर्ग. सांगा विस्तार सूत्र. पहिल्या पदाचा वर्ग अधिक दुसऱ्या पदाचा वर्ग. मग 103 कोड आपण ए अधिक बी या रूपात करू शकतो का रे? किती अधिक किती करू शकतो? हो सर, 100 अधिक
शंभर अधिक नव्याण्णव अधिक चार पण होती पण नव्याण्णवचा वर्ग आपला पाठ नसतो त्यामुळे नव्याण्णव अधिक चार अशी फोड करू नका किंवा एखादा म्हणाल एकशे एक अधिक दोन मी करतो पण एकशे एकचा वर्ग आपला पाठ नसतो त्यामुळे शंभर अधिक तीन केल्यानंतर शंभरचा वर्ग आणि तीनचा वर्ग आपण सहज सांगू शकतो. हा आता बघा ए म्हणजे शंभर आणि बी म्हणजे पुन्हा इथं बघा दोन गुणिले पहिलं शंभर म्हणजे आणि बी म्हणजे आणि अधिक दुसरी पानाचा वर्ग म्हणजे तीनचा वर्ग तीनचा वर्ग. आता शंभरचा वर्ग करताना एकचा वर्ग एक करूया आणि दोन शून्य असले की त्याच्या दुप्पट शून्य म्हणजे दोनच्या दुप्पट किती शून्य येणार याच्यावर चार शून्य म्हणजे दहा हजार आले. आता या तिघांचा गुणाकार करूया बेत्रिक सहा आणि त्याच्यावर दोन शून्य सहाशे आणि तीनचा वर्ग नऊ. आता या तीन संख्यांचा गुणाकार केला तर दहा हजार किती येते सहाशे नऊ. अशा पद्धतीनं ए अधिक बी चा वर्ग बरोबर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून आपण एकशे एक एकशे दोन एकशे तीन अशा संख्येचे वर्ग करू शकतो. आता शंभरच्या अगोदरची एखादी संख्या समजा मी घेतली नव्याण्णव घेतली आणि मला नव्याण्णवचा काय करायचा आहे वर्ग करायचा आहे. आता नव्याण्णवचा वर्ग करण्यासाठी तुम्हाला ए वजा बी कंसाचा वर्ग हे सूत्र माहित आहे का रे? आता पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग शंभर शंभर दोन गुणिले पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या दोन गुणिले शंभर गुणिले एक त्यानंतर अधिक बी चा वर्ग म्हणजे एक चा वर्ग एक चा वर्ग शंभर म्हणजे किती दहा हजार. पुन्हा या तिघांचा गुणाकार करा दोनशे दोनशे एक चा वर्ग एक दहा हजार मधून दोनशे वजा करा रे किती ती वजा बाकी सांगा नऊ हजार आठशे नऊ हजार आठशे आणि त्यात एक मिळवायचं किती येणार मग ए वजा बी या कंसाचा वर्ग या विस्तार सूत्राचा उपयोग करून सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव एकशे अठ्ठ्याण्णव एकशे नव्याण्णव किंवा दोनशे सत्त्याण्णव दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे नव्याण्णव अशा संख्येचं वर्ग करू शकतो. आता आपल्याला वर्गमुळाचं चिन्ह झालेलं आहे वर्गमुळाचं चिन्ह कोणतं हे ना. आता एखादी मला पूर्ण वर्ग संख्या सांगा कोणतीही तुम्ही एक ते तीस पर्यंत वर्ग पाठ केलेत कोणत्याही एका संख्येचा वर्ग सांगा मी पाचशे शहात्तर घेतो आणि पाचशे शहात्तरच वर्ग मी किती रे चोवीस म्हणजे ज्या संख्या आहे त्याच वर्गमूळ म्हणजे मूळची नैसर्गिक संख्या असते पा. आता समजा मी असं घेतलं आठशे एक्केचाळीस वर्ग किती येणार एकोणतीस माझ्या मनाचं गणित घेतो तुम्हाला असं विचारलं बरं का चार हजार तीनशे छप्पन च वर्ग तुम्ही कसं काढणार सांगा तो अशा वेळेस काय करायचं माहितीये का चार हजार तीनशे छप्पन चा आपण गुणाकाराच्या स्वरूपात अवयव पाडूया
आता या संख्येला दोन ने भाग जाते का नाही सांगा बे दुनी चार एक बे पाच पंधरा बे सती चौदा एक औसा सोळा बे आठी सोळा पुन्हा हे दोन मूळ हाय असं लिहायचं आता पुन्हा या 2178 ला दोन भाग जातो बघा बे एक बे बे शून्य शून्य बे आठी सोळा आणि बे नवे अठरा जातोय ना हो सर आता दोन गुणिले दोन गुणिले आता याला किती जातोय तीन जातोय का नाही बघा तिघांची बेरीज तीनच्या पटेल म्हणजे तीन भाग जातोय तीन त्रिक नऊ त्रिक पुन्हा दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले आता तीन गुणिले बघा एक तीन गुणि सहा तीन एक तीन आता दोन गुणिले दोन गुणिले तीन गुणिले तीन गुणिले आता 121 कोणाचा वर्ग आहे रे हे पाठ आहे आपलं अकराचा 121 चा अकरा गुणिले अकरा लिहिलं आता काय करायचं जोड्या करायच्या इथे दोनची एक जोडी इथे तीनची एक जोडी आणि इथे अकराची एक जोडी आता आपल्याला 4356 वर्गमूळ काढताना जी जुडी आहे का नाही जुडी आता दोनची जुडी आहे का नाही तर दोन दोन वेळा लिहायचं एक इथं तीनची जोडी आहे तर तीन एकदाच लिहायचं इथं अकराची जोडी तर अकरा एकदाच लिहायचं मग आता बेत्रिक सहा आणि आकर्षक सहासष्ट अशा पद्धतीने आपण 4356 या संख्येचं वर्गमूळ किती काढू शकतो सहासष्ट आलं का लक्षात तुमच्या हो सर हा ओके आणि सर्व विद्यार्थ्यांनी तुम्हाला वेळ मिळतावर व्हिडिओ डबल पाहायचा चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब सर्वांनी करा आणि तुमच्या प्रत्येकांची मला माझ्या चॅनलमध्ये कॉमेंट दिसली पाहिजे कमेंट सर मी काल कमेंट लिहिली हा ओके पहा आता आपल्याला काय पाहायचं आहे पुढे जाऊया पूर्ण वर्ग संख्येच्या शेवटच्या दोन स्थानी 25 असेल हे झालेलं आहे मग अशा आपलं त्यानंतर हे पण झालेलं आहे हे पण झालेलं आहे आता वर्गमूळ काढण्याची पद्धत आता उदाहरणार्थ त्यांनी 441 दिलेलं आहे आता इथं आपलं 441 वर्गमूळ पाठ आहे उभी मांडणी माहिती आहे का तुम्हाला अशी आता इथं 441 आहे मला सांगा 441 ला दोन भाग जातोय का हो नाही ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यापैकी अंक असतो त्या संख्येला दोन निश्चित भाग जातो इथं एकक स्थानी एक आहे म्हणजे दोन निश्चित भाग जात नाही तीनची कसून अंकाची बेरीज तीनच्या पटीत आहे का बघा हो सर 4, 8, 1, 9 हा तीन भाग जातोय मग इथं तीन लिहितो आता 441 ला तीन न भागल्यानंतर जो भाग करेल तो 441 च्या खालच्या घरामध्ये लिहितो आता तोंडी करूया 4 × 3 = 3, 1 × 4 = 14, 14 म्हणजे 3 × 12 2 × 1 = 21, 3 × 7 = 21 बरोबर ना 147 हो हो सर आता 147 ला पुन्हा तीन भाग जातोय बघा 7 × 4 = 11 तीन भाग जातोय सांगा 3 × 12 2 × 7 = 27 3 × 9 = 27 49 आलं पा आता 49 ला 2 न जात नाही 3 न 4 न नाही 5 न नाही 6 न नाही डायरेक्ट 7 न जाते 7 चा वर्ग 49 हा आता या 7 ला 7 न जातोय म्हणजे 7 × 7 म्हणजे या ठिकाणी 441 आपण अवयव जे पाडलं ते डाव्या साईडचं लिहायचं बघा हे मध्ये गुणाकार चिन्ह देऊन लिहूया 3 × 3 × 7 तीनची एक जोडी झाली आणि 7 ची एक जोडी झाली मग 441 वर्गमूळ येताना जोडीतली एक संख्या लिहायची 3 आणि या जोडीतली 7 आणि मग 3 × 7 किती येणार 21 441 या संख्येचं वर्गमूळ किती आलं 21 आलं 21 लक्षात येते का तुमच्या हो सर आता मी तुम्हाला देतो बघू किती जणांना येते गणित तयार करतोय मी हा 2304 वर्ग म्हणून काढायचे अगोदर मी उभी मान्य करतो
हाँ मला सांगा उदा दोन न भाग जातोय का जातोय बे एक बे बे एक बे शून्य दहा बे पंच दहा बे दुनी चार बरोबर दोन जातो बे पंच दहा बे सत्तीस चौदा बे एकवीस बारा किती जातोय दोन तीन दोन जातोय बे दोन्ही चार बेटी सोळा बेटी सोळा पुन्हा दोन जातोय बे एक बे बे चुका बे चौका पुन्हा दोन जातोय बे सती चौदा बे सती चौदा आणि बे दोन्ही चार पुन्हा दोन जातोय बे त्रिस दहा बे सत बारा पुन्हा दोन जातोय बे एक बे बेटी सोळा पुन्हा दोन जातोय बे नवे अठरा पुन्हा तीन जातोय तीन त्रिक नऊ हा म्हणजे याचा अवयव काय पडलं तर हे एवढं येऊ आता याच वर्गमूळ घेताना जोड्या आता ही पहिली जोड्या यातलं दोन घेतो पुन्हा ही दुसरी जोड्या यातलं दोन घेतो पुन्हा ही तिसरी जोड्या यातलं दोन घेतो पुन्हा दोनची चौथी जोडी यातलं दोन घेतो आणि ही तीनची जोडी यातलं तीन घेतो करा गुणाकार बे दोन्ही चार चार दोन आठ आठ दोन्ही सोळा आणि सोळी अठ्ठेचाळीस खर तर उभ्या मांडणीने जास्त वेळ जातोय आपल्याला हे जर आडव्या मांडणीने केलं असतं का नाही तर पटकन झालं असतं बघा कसं पहा आता पहिल्यांदा बे एक बे बे एक बे बे पंचे दहा बे दोन्ही चार पुन्हा हे दोन आता पुन्हा दोन बे पंचे दहा बे सती चौदा बे सक बारा आणि पाचशे शहात्तर कोणाचा वर्ग आहे आपला पाठच आहे कोणाचा आहे रे पाचशे शहात्तर वर्ग चोवीसचा मग चोवीस चोवीस ऐकले तरी चालते आणि मग दोन हजार तीनशे चार चा आपण वर्गमूळ काढताना ही दोनची जोडी आहे का नाही त्याचं दोन लिहायचं आणि चोवीसची जोडीतलं एक चोवीस लिहायचं आणि चोवीस आणि दोनचा गुणाकार किती येणार अठ्ठेचाळीस अशा पद्धतीनं दोन हजार तीनशे चारच वर्गमूळ अठ्ठेचाळीस ही संख्या येते असं आपण डायरेक्टली सुद्धा याचं उत्तर पटकन काढू शकतो हा आता बघा वर्गमूळाच्या एक कोष्टक तुम्हाला दिलेला आहे या कोष्टकाच्या सहाय्यानं अंदाजे वर्गमूळ पटकन काढता येते आता मला सांगा दहाचा वर्ग किती रे दहा गुणिले दहा वीसचा वर्ग तीसचा वर्ग नऊशे चाळीसचा वर्ग पन्नासचा वर्ग दोन हजार पाचशे साठचा वर्ग तीन हजार सहाशे सहाशे सत्तरचा वर्ग चार हजार हजार नऊशे ऐंशीचा वर्ग सहा हजार चार नव्वदचा वर्ग आठ हजार शंभरचा वर्ग दहा हजार आता बघा ही जी तुम्हाला वर्गमूळाच्या एकक स्थानी येणारा अंक पाहायचा आहे आता वर्गमूळाच्या एकक स्थानी दोन आठ जर असेल वेगळं उदाहरण घेतो आता दोनचा वर्ग किती रे चार चार आणि आठचा वर्ग सोळा बघा वर्गमूळाच्या एकक स्थानी आता याच्या उलट चारचं वर्गमूळ किती चौसष्टचं वर्गमूळ किती आता पहा वर्गमूळाच्या एक स्थानी इथं चार आहे आणि इथं वर्गाच्या एकक स्थानी चार आहे आणि इथं पण वर्गाच्या एकक स्थानी चौसष्ट आहे वर्गाच्या एकक स्थानी जर चार असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी कोणता अंक असू शकतो एक तर दोन असू शकतो किंवा आठ असू शकतो आठ बघा
वर्गाच्या एकस्थानी जर चार असेल तर त्याच्या वर्गमूळाच्या ठिकाणी दोन किंवा आठ असू शकतो लक्षात घ्या. आता तीनचा वर्ग किती, तीन सातचा वर्ग किती सांगा. एकोणपन्नास. आता वर्गाच्या एकस्थानी जर नऊ असेल, बघा वर्गाच्या एकस्थानी जर नऊ असेल तर वर्गमूळाच्या एकस्थानी काय असू शकत. असेल तर वर्गमूळाच्या एकस्थानी तीन किंवा सात असू शकतो. तीन किंवा सात असू शकतो. त्यानंतर चारचा वर्ग आणि सहाचा वर्ग सांगा. चारचा वर्ग सोळा. म्हणजे वर्गाच्या एक स्थानी जर सहा असेल तर त्याच जे वर्गमूळ आहे त्या वर्गमूळाच्या एक स्थानी काय असू शकत. चार किंवा सहा. हा चार किंवा सहा असू शकते. त्यानंतर एकचा वर्ग जर केला तर एक आणि नऊचा वर्ग केला तर एक्क्याऐंशी. इथं एक आहे इथं एक आहे म्हणजे वर्गाच्या एक स्थानी जर एक असेल तर त्या संख्येच्या वर्गमूळाच्या एक स्थानी एक किंवा काय असू शकते नऊ असू शकते. त्यानंतर वर्गाच्या एक स्थानी शून्य असेल तर वर्गमूळाच्या एक स्थानी शून्यच असत. वर्गाच्या एकक स्थानी जर पाच असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी सुद्धा किती असते पाचच असते. आता तुम्हाला या ठिकाणी असं दिलेलं आहे समजा 6561 चं वर्गमूळ किती. एक प्रश्न आहे पा. एक आपण या ठिकाणी अंदाज करायचा आहे 80 चा वर्ग किती रे. आठचा वर्ग आणि नव्वदचा वर्ग किती. नऊचा वर्ग एक्क्याऐंशी आणि एका शून्याचा दोन शून्य. आता 6561 संख्या या दोघांच्या दरम्यान आहे का नाही बघा. आपण 6400 पेक्षा जास्त आहे आणि 8100 पेक्षा कशी आहे लहान आहे. म्हणजे 6561 चं वर्गमूळ 80 पेक्षा जास्त असणार आहे आणि 90 पेक्षा काय असणार आहे लहान. आता हे कसं ओळखायचं. इथं वर्ग वर्ग वर्गाच्या एकक स्थानी जर एक असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी एक असेल किंवा नऊ असेल. म्हणजे एक तर 81 असेल किंवा 89 असेल. आता 6400 पेक्षा थोडं जास्त आहे 6561 म्हणजे 81 असू शकेल. आपण करून बघायचं मग 81 येतंय का. 81 चा बघा एकक स्थानचा वर्ग एक, एकक दशकचा गुणाकार 81, दशकांचा वर्ग 8चा वर्ग 64 आणि 7चा 1 65. म्हणजे 81 चं वर्गमूळ आहे 6561. समजलं का. हो सर. ओके. आता भागाकार पद्धत तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांना माहिती आहे भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. आता समजा मी मगाची संख्या घेतो 2304 या संख्येचं तुम्हाला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढायचं आहे. आता मला सांगा या संख्येत दशांश चिन्ह कुठं आहे. चार नंतर दशांश चिन्ह असणार आहे. बरोबर आहे का. हो सर. मग एकूण चार अंक आहेत. मग दोन दोन चा गट करायचं. समजा या 23 चा एक गट केला आणि या 04 चा एक गट केला. जे दिलेली संख्या आहे त्या संख्येत जर अंक अंकांची संख्या जर सम असेल तर दोन दोन चा गट करायचं आणि विषम असेल तर आपण नंतर एखादं उदाहरण घेऊ. आता 23 चा एक गट झाला. 23 च्या अगोदरची वर्ग संख्या सांगा. 23 च्या अगोदरची वर्ग मधून 16 ही वर्ग संख्या वजा करायची. किती वजा बाकी 23 मधून 16 वजा केल्यानंतर. आता 16 हा कोणाचा वर्ग आहे.
चार सगळ्यात वर लिहायचं आणि डावीकडे बघा इथं चार लिहायचं त्याच्या खाली चार लिहायचं म्हणजे सोळाचं वर्ग आपण तीन वेळा लिहिलं एक सगळ्यात वर आणि डावीकडे दोन वेळा. आता डावीकडे दोन वेळा लिहिलं का नाही त्यांची बेरीज करायची मग चार अधिक चार किती येणार बेरीज आठ. बघा नेहमी लक्षात ठेवा याची दुप्पट इथं आली का नाही बघा आता चारची दुप्पट किती आली आठ. इथपर्यंत भाग सर्वांना समजलं का? हो सर. आता जी वजाबाकी सात आली का नाही त्याच्यावर दुसरा दोन अंकी संख्येचा गट घ्यायचा. दुसरा गट कुठला आहे? शून्य चार. तो इथे घेतो शून्य चार. आता ह्या आठावर असा अंक घ्यायचा की जो अंक घेतला त्या अंकानं तयार होणारी दोन अंकी संख्येला त्याच अंकानं गुणायचं. हा गुणाकार आला पाहिजे. मग सांगा मी आठावर काय घेऊन कशानं गुणू? समजा मी आठावर एक घेतलं आणि एक न गुणलं तर एक्क्याऐंशी गुणिले एक्क्याऐंशी तर एक्क्याऐंशी आहे का पण नाही त्यामुळे आठावर एक घेता येणार नाही. आठावर कोणता अंक घेऊ सांगा? इथं एक स्थानिक चार आहे म्हणजे दोन घेऊन बघूया. मग आठावर दोन घेऊन दोन गुणलं तर बे दोन्ही चार आणि आठ दोन्ही सोळा एकशे चौसष्ट नॉट इक्वल टू सत्तेचाळीस त्यामुळे दोन सुद्धा घेता येणार नाही. एक स्थानिक चार आलं पाहिजे ना म्हणजे आठावर किती घेतलं पाहिजे रे? तीन घेऊन चालणारच नाही चार घेऊन नाही चालणार पाच घेऊन नाही चालणार सहा घेऊन नाही चालणार घेऊन पण नाही आठ आठ. हा मग आता आठ घेऊ अठ्याठी चौसष्ट हा चला सहा अठ्याठी चौसष्ट आणि सहा सत्तर. आता बघा आपण आठावर काय घेतलं आठ मग हे आठ हित एकदा लिहायचं या आठावर एकदा लिहायचं आणि त्याच्यात पुन्हा आठ मिळवायचं. अठ्ठ्याऐंशी आठची जर बेरीज केली तर किती येणार आहे शहाण्णव. आणि हा गुणाकार सातशे चार मायनस जर केला तर वजाबाकी किती येते शून्य. अशा पद्धतीनं हे वरचं बघा वर्गमूळ आलं किती वर्गमूळ आलं अठ्ठेचाळीस कोणाचं दोन हजार तीनशे चारचं. याला आपण भागाकार पद्धत म्हणतो भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे. आता एक शेवटचं उदाहरण घेतो समजा असं घेतलं आपल्याला माहित असणारी एक संख्या सांगा वर्ग संख्या समजा मी आठशे एक्केचाळीस घेतलं. आता दोन गट करायचं दशांश चिन्ह हित असणार आहे मग अगोदर दशांश चिन्हाच्या डावीकडे जायचं. आता एक्केचाळीसचा एक गट होईल आणि आठचा एकट्याचा होणार गट. सांगा आता आठच्या अगोदरची वर्ग संख्या कोणती रे? चार. चार मग आठातून चार गेलं चार. आता चार कोणाचा वर्ग आहे? लिहितो इथं एकदा लिहितो इथे एकदा लिहितो. सांगा बे दोन अधिक दोन चार 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 खाली घ्यायचा. सांगा कुठला गट घेऊ? एक्केचाळीस. एक्केचाळीस हे जे चार आहे त्या चार वर एक अंक घ्यायचा आणि त्याच अंकानं त्या दोन अंकी संख्येला गुणायचं. गुणाकार चारशे एक्केचाळीस आला पाहिजे. सांगा चाराव काय घेऊ? नऊ. चाराव नऊ घेतलं आणि नऊ न गुणलं तर बघूया नव्याण्णव एक्क्याऐंशी चला आठ मग नऊ चौक छत्तीस आठ छत्तीस आठ चव्वेचाळीस बरोबर. म्हणजे या ठिकाणी नऊ न गुणलं म्हणजे नऊ हित एकदा लिहायचं हे चाराव एकदा लिहायचं आणि या एकोणपन्नास मध्ये पुन्हा नऊ एकदा ऍड करायचं. नऊ नऊ अठरा चला एक चार आणि एक पाच आणि मग हा गुणाकार चारशे एक्केचाळीस या चारशे एक्केचाळीस मधून मायनस करायचं झिरो आलं. बघा इथं नेहमी एकोणतीसची दुप्पट अठ्ठावन्न आली का म्हणजे आपण पद्धत बरोबर आहे. आता मला सांगा मग आठशे एक्केचाळीस वर्गमूळ काय आलं? वरची संख्या एकोणतीस. जमल का तुम्हाला भागाकार पद्धतीने वर्गमूळ काढणे हा भाग? हो सर. जमेल. आता एक उदाहरण दिले बघा इथं तुम्ही उदाहरण सगळी सोडवता तरी मी एक सॅम्पल घेतो ची किंमत काढायची याच्यामध्ये तुम्हाला एक्स चिन वाय ची किंमत दिलेली आहे ते भरूया. एक्स ची किंमत एकतीस दिली आहे वजा वर्गमुळात वाय वायची किंमत तुम्हाला छत्तीस दिलेली आहे.
अगोदर 31 वाजल येतो 36 वर्गमूळ किती रे 6 31 मधून 6 वजा करा 25 आणि 25 मधून किती 7 आहे की नाही सोपं हो सर हो सर हो सर ओके बस करूया आता राहिलेली उदाहरणं काय करा सॉल्व्ह करा